حالو 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 چک حالو چک बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साईचरण क्रिकेटला पुरस्कृत जतीन पाटील स्मृतिचषक 2023 आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. फिल्डिंग अतिशय चांगली, यावेळेला कोणती धाव नाही. मला वाटतं पहिला डॉट या स्पर्धा पहिल्या इनिंग मधील आतापर्यंत दोन डॉट झालेत, लगातार दोन निर्धाव चेंडू आलेत आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. 16 धावा धावपलकावरती आहेत, 3 अजूनही चेंडूचा खेळ आणि शिल्लक. डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाइव प्रदर्शित केली जाते. लेगस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होते. सुरुवात अतिशय चांगली होती, चौकाराने सुरुवात आणि त्यानंतर आता वाईड प्लस वन, टोटल टू. या स्पर्धेचे काही नियम आहेत, विकेट किपरच्या मागे जे दोन खांब दिसतात तुम्हाला बॅनरच्या आजूबाजूला, तो जो मधला गॅप आहे तिथे जर डायरेक्टली चेंडू गेला तर आउट नाही आहे. परंतु जर का जिथे येलो लाईन चालू होते त्या पोलच्या बाहेर चेंडू डायरेक्टली गेला तर तुम्हाला बाद घोषित केलं जाईल. आणि ज्यावेळेला डिक्लेअर मध्ये चेंडू जातोय त्यावेळेला स्ट्राईक रोटेट करणं कंपल्सरी असणार आहे. धावपलक 19 वरती जाऊन पोहोचले. नयन कालुष्टे यावेळेला स्ट्राईक इन वरती दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सिंगलच्या दिशेने, एक धाव. जतीन पाटील स्मृतिचषक 2023 या हंगामामधील जवळजवळ शेवटची स्पर्धा होऊ शकते. 21 शेवटचा आणि अंतिम चेंडू यावेळेला शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, प्रमोदने अतिशय चांगली फिल्डिंग केली आहे. डॉट बॉल आलाय आणि अखेरकार दोन षटकाचा खेळ संपेपर्यंत 21 धावा धावपलकती लगावल्या जात आहेत टीम जेकेसीसी अर्नाळा या संघाच्या माध्यमातून. पहिल्या दोन षटकांचं जर विवरण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि खूप चांगली सुरुवात जेकेसीसी अर्नाळा जुना कोळीवाड्याच्या या संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. ऋतुगेलो आणि डोंगरपाडा इथे प्रयत्न करतील की कोणत्याही प्रकारे इथे मोठे फटके न जाऊ देता कमी धावांपर्यंत रोखण्याचा, परंतु काय त्या रोखण्यामध्ये तितपत यश मिळतंय का ते आपण पाहणार आहोत. कारण पहिला सामना आहे, बिग बॅश फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. बिग बॅश लीगचं स्वरूप आहे या स्पर्धेला आणि त्यानंतर होणारी बॅच अजून एक मोठी असणार आहे.
धर्मा गोलंदाजी मार्गवरती ज्या वेळेला येत आहेत, अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा इथे खऱ्या अर्थानं कस लागणार आहे. पाहूयात कशा प्रकारे अनुभवाला युटिलाइज केलं जाते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ गेलाय बॉर्डर लाईनच्या दिशेने, पंचांनी बाद घोषित केलं गेलंय आणि चला सर्वांनी बाजूला वा, पंच आहेत तिथे, पंच बघतील आणि निर्णय देतील. पंचांनी बाद घोषित केलं गेलंय आणि त्यानंतर चला गडी बाद इथे घोषित केला गेलाय आणि तिसऱ्या खेळाला इथे सुरुवात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू जवळ इथे टाकला गेला होता. दोन चेंडू झालेत, 22 धावा धावपळकावरती. नवीन फलंदाज सिद्धार्थ डोके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि यावेळेला धर्मा गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगलसाठी खेळला गेला. एका धावाने धावपळक पुढे जाईल. सुरुवात चांगली झाली होती परंतु प्रणय मात्रे यांचा बॅटवरचा कंट्रोल सुटला आणि चेंडू जर आपण पाहिला तर चौकाराच्या बाहेर जात असताना विकेटचं पतन झालं आणि आता नाही काल स्टे. शांत चित्ताने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालाय आणि इथे सिंगल धाव धावून कम्प्लीट केली जाते. तिसरं षटक मार्गस्थ आहे, शेवटचे आणि अंतिम दोन चेंडू शिल्लक आहेत आणि धावपळकाचे धावा जर आपण पाहिलं तर 24 धावांनी यावेळेला चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. सी मारे गप्पार चौकार, 4 धाबा. अठ्ठावीस आणि शहरीच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. बॉर्डरलाईनच्या बाहेर पार होत असताना 4 धाबा आल्यात आणि तीन षटकात तिसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू यावेळेला शिल्लक आहे. दिशा देण्याचा प्रयत्न होता, प्रमोद चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत एकदा धावून कम्प्लीट केली जाईल. तीन षटकाचा खेळ जवळजवळ संपन्न आणि 29 धाबा JKCC अर्नाळा या संघाच्या. अनेक घडामोडी आपण पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात झाली होती, व्हेरी फर्स्ट बॉलवरती चौकार, शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत त्या षटकामध्ये झालेली ती दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा चौकाराने झाली आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना 3 निर्धाव चेंडू हाताळले होते प्रमोदने. तिथून असं वाटलं होतं की चौथ्या षटकामध्ये कोणत्या प्रकारची हानावारी न होताना ते षटक संपन्न होईल. एक विकेट सुद्धा आली होती परंतु जाता जाता सेकंड लास्ट चेंडूवरती आलेला तो चौकार या मॅचला पलटवर देणार होता. यावेळेला दिशा देऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये, नो प्लस 4 टोटल 5.
पांच धावा तब्बल या चेंडूवरती आणि सुरुवात तुषार तांबोरीची थोडीशी खराब होताना पाहायला मिळते. ऍज अ फिल्डर म्हणून खूप मोठा रोल असतो या खेळाडूचा, आज बॉलर म्हणून तो गोलंदाजी माकवरती पाहायला मिळतोय. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी गेलाय, सिंगल. साईचरण व्हॉलंटियर्स आपण मैदानाच्या चारी बाजूने यायचे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल, सी मारे कप्पार इन टू द गॅप, फोर रन्स, चौकार. शांत चित्ताचं वातावरण आहे, गर्मी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की कोणालाही इथे एनर्जी जास्त दाखवता येत नाही. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर आतापर्यंतचे धावपलक हे वाऱ्याच्या वेगानं पुढे जात असताना दिसलंय. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न किशोरदादा पाटील यांच्या हातामध्ये, चेंडू जाऊन विसावलाय, तोपर्यंत एक धाव डाऊन कम्प्लीट. तीन चेंडू आणि 40 धावा धावपलक्यावरती, अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक या मैदानावरती. मैदानाची भौगोलिक रचना ज्या प्रकारची आहे त्या भौगोलिक रचनेला पाहता इथे धावा मोठ्या प्रमाणात येतील असं प्रेडिक्ट केलं गेलं. आणि यावेळेला पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने, कोणतीही संधी नाही, सीमा रेखा पार, चौकार. वेट वॉच अँड देन डिलिव्हर्ड, खूप चांगल्या प्रकारचा फटका इथं एक्झिक्यूट केला गेला. कोणत्या प्रकारे संधी नव्हती क्षेत्ररक्षकाकडे आणि त्यामुळे या चार धावा येताना पाहायला मिळतात. तुषार तांबोरे पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती, यावेळेला लपेटण्याचा प्रयत्न, अनिश चेंडूला फील्ड करतोय आणि फील्ड करत असताना फक्त एकच धाव या चेंडूवरती, शेवटचा चेंडू आहे आणि 45 धावा, 45 रन्स धावपलक्यावरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला, अनिशने यावेळेला चेंडू अडवला, धावची जी संधी मिस, सिंगल. अशा प्रकारे चार षटकांचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावपलकरते धावा, 46-47 टार्गेट ठेवलं गेलं ऋतुलन डोंगरपाडा या संघासमोर जखी अर्नाळाच्या माध्यमातून. दुर्गेश इलेवन अर्नाळा आणि तेजस इलेवन दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉस साठी या, हल हल तर आदरणीय सन्माननीय दशरथदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. या स्पर्धेचे मुख्य अतिथी, या स्पर्धेसाठी ज्यांचं भरघोस योगदान लाभलं, या स्पर्धेच्या मुख्य सहकर्त्याच्या भूमिकेमध्ये आहेत असे आदरणीय सन्माननीय दशरथदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल दादांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत जतीन पाटील स्मृती चषक 2023 बिग बॅश लीग मध्ये. या स्पर्धे दरम्यानची सन्माननीय उपस्थिती, आदरणीय सन्माननीय दशरथदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. मी विनंती करेल दशरथदादांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे या जतीन पाटील स्मृती चषक 2023 माध्यमातून. बिग बॅश लीग साई चरण क्रिकेटला पुरस्कृती स्पर्धा आपण पाहतात. या स्पर्धेतील पहिली इनिंग आता संपन्न झाली आणि पहिल्या इनिंग मधील जर खेळ आपण पाहिला तर तब्बल 46 धावा आणि 47 टार्गेट ठेवलं गेलं यावेळेला ऋतुलन डोंगरपाडा या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले, एका बाजूला किशोरदादा पाटील, दुसऱ्या बाजूला अनिश आणि गोलंदाजी मागवरती मिलिंद पाटील. या स्पर्धेचे मुख्य अतिथी आदरणीय सन्माननीय दशरथदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन. आणि आता त्या आगमनानंतर या दुसऱ्या इनिंग कडे सुद्धा आपण वळतोय. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का, येस चेंडू अडवला गेलाय, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू आलाय डॉट. मी विनंती करेल सर्व मान्यवरांना की आपण मंचाच्या दिशेने यायचंय, मंचावरती विराजमान व्हा ही आपणास आदरपूर्वक विनंती. सिंगल धाव या चेंडूवरती, एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते आणि एका धाव्याने धावपलक पुढे जात, धावपलकाला सुरुवात होत असताना धावपलकाचा श्रीगणेश सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू कॅप मधून ट्रॅव्हल झालाय, ऑनिशच्या बॅट मधून करारा प्रहार, चेंडू सी मारे कप्पार, चौकार। तर मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय दशरथ पाटील यांना की आपण मंचावरती विराजमान व्हा, आपलं हार्दिक अधिक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम। यावेळेला वेगाने चेंडू फेकण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी गेलाय। या स्पर्धेचे मुख्य सहकर्ते, या स्पर्धेचे मुख्य अतिथी आदरणीय सन्माननीय दशरथदादा पाटील मंचावरती येत असताना आपण पाहू शकताय। वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। जतीन पाटील स्मृती चषक 2023 च्या माध्यमातून तसेच त्यांच्या समवेत उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून मनापासून स्वागत। यावेळेला अनिश धावचीच्या रूपाने बाद होतोय आणि पहिल्या षटकामध्ये चौकार लगावल्यानंतर पहिला हादरा ऋतू 11 डोंगरपाडा या संघाला। समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिलिंदच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय, सिंगल धाव, कोणती धाव न येत असताना पहिल्या षटकाचा खेळ जवळजवळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपळीवरती ऋतू 11 डोंगरपाडा या संघाच्या। चला दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या, दुर्गेश 11 आणि तेजस 11। मी विनंती करेल दशरथ दादा पाटील यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचंय। चला दोन्ही कर्णधार आपण त्वरित यायचंय, दुर्गेश 11 आणि तेजस 11। तेजस 11 संघ संघनाक आलेला आहे। चला करण निजाई आपण टॉस साठी या, काट, थँक्यू। मी दादांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। तेजस 11 ने टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल सांगतो एक दोन मिनिटात टीमशी बोलू। कशाप्रकारे वाटते इथं आल्यानंतर खेळपट्टी, ज्यानंतर ज्या प्रकारचं आयोजन आहे आणि अंगावातील जवळजवळ शेवटची स्पर्धा आहे? स्पर्धा तर चांगलीच आहे, लास्ट इयर आम्ही फायनलिस्ट होते या स्पर्धामध्ये, तर तेच प्रयत्न करू आम्ही परत फायनल जायचं। खूप साऱ्या शुभेच्छा, थोड्याच वेळात निर्णय सुद्धा आपल्यापर्यंत येईल। कारण कशा तयारीनिशी आलेला आहेत आणि काय सांगाल स्पर्धेबद्दल? आमची टीम पण चांगल्या तयारीने आलेली आहे, स्पर्धा पण खूप चांगली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या स्पर्धेसाठी। तर टॉस जिंकलाय तेजसने, निर्णय थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येईल। त्या अगोदर चालू असलेली मॅच अतिशय मोठी आहे। नॉट आउट चा इशारा आलाय। दुसरं षटक मार्गस्थ आहे, तुषार यावेळेला चुकी करतोय, बॅट शेवटच्या क्षणाला आखडली गेली आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर बॅटची एज घेऊन चेंडू मागे झालाय। संतोषच्या हातामध्ये विसावत असताना विकेटचं बंधन, गडी बाद, अजून एक हादरा टीम ऋतू 11 डोंगरपाडा संघाला। धर्मा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, सिद्धार्थ डोके गोलंदाजी मागपती प्रोडक्शक सज्ज होतील। 11 धावा धावपळकावरती आहेत, 47 पाठलाग करायचा आहे। शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, आतमध्ये येणाऱ्या चेंडूला दिशा दिली आहे, चेंडू एका धावेसाठी ट्रॅव्हल होतोय मागे, एकच धाव सिंगल।
आणि सिंगल इनिंगची स्ट्राईक सुद्धा रोटेट होती आहे. खास करून या स्पर्धेचे नियम जर आपण पाहिले तर विकेट किपरच्या मागे जो गॅप आहे तिथे कोणत्याही प्रकारे गडीबाद दिला जाणार नाही. जर डायरेक्ट चेंडू गेला तरी सुद्धा सिंगल धाव एका धावेने दापलक पुढे जाते. दोन षटकांचा खेळ संपतोय आणि तेरा धावा दापलकावरती रितेलवन डोंगरपाडा या संघाच्या. प्रणय म्हात्रे नवीन गोलंदाज गोलंदाजी माकुदी. पहिला चेंडू नोबॉल ऑन साइड ला गॅप मधून ट्रॅव्हल होता होता राहिलाय. खूप चांगली फिल्डिंग कॉम्बिनेशन फील्ड जर आपण पाहिली. सिद्धार्थ डोके नयन कालुष्य त्या ठिकाणी होते. किशोरदादांनी चेंडू पूर्णपणे लपेटलं होतं परंतु तितका वेग आणि तो गॅप पाहायला मिळाला नाही. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न धर्मा यांचा अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट झाला होता परंतु फिल्डिंग त्यापेक्षा जास्त चांगली. उज्वाष्टीच्या बाहेर आहे. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न नियंत्रण गमावतोय. वाईट स्वरूपाने एक धाव धावपलकामध्ये ऍड होतीये. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत साई चरण क्रिकेट क्लब आयोजित जतीन पाटील स्मृती चषक 2023 ही स्पर्धा आपण पाहत आहात आणि या स्पर्धेमधील सन्माननीय मुख्य अतिथी आदरणीय दशरथदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि पहिला सामना सर्वांच्या माहितीसाठी चालू असलेला पहिली इनिंग संपली आणि यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सरळ गेलाय चेंडू बॉन्डरलाईनच्या बाहेर. विकेटचं वतन गडीबाद. किशोरदादा पाटील यांना सुद्धा माघारी परतावं लागतंय. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने बालकिशन दाखल झालेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावची संधी मिस होतीये. मिस होते. चेंडू हातामध्ये राहिला. एकदा धावून कम्प्लीट इथे करत असताना दोन्ही जुने दंते खेळाडू रुतेलन डोंगरपाडा संघाच्या माध्यमातून यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. धावपलक काहीसं मोठा असल्या कारणाने इथे थोडासा अंडर प्रेशर आहेत. पहिल्या इनिंग मध्ये झालेल्या काही चुका ऍज अ फिल्डर ऍज अ बॉलर म्हणून आणि त्या चुकांनंतर बॅटिंग करत असताना सुरुवात अतिशय चांगली होती. ऑनिशने एक चौकार लगावला होता पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा एक चौकार आपण पाहिला होता परंतु ओपनिंग प्लेअर ही कोर्टच्या बाहेर आहे. तर आदरणीय सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम सर. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. जतीन पाटील स्मृती चषक 2023 च्या माध्यमातून. चेतन यावेळेला गोलंदाजी माकवत येतो आणि यावेळेला चेंडू सरळ भेदून दिलाय आउट ऑफ द पार्क. विकेटचं बटन गडीबाद. चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती. प्रमोद समोर आहे आणि यावेळेला धावचीची संधी बीच होतीये. निर्धाव चेंडूचे सांगत होताना पाहायला मिळते. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. चार चेंडू शिल्लक आहेत मात्र औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक. चेंडू मागे गेला यष्टरक्षकाने अडवलाय. कोणतीही धाव नाही. पहिली मॅच या स्पर्धेमधील रंगतारा पाहायला मिळते परंतु धावपालकाचा डोंगर काहीसा मोठा असल्या कारणानं त्याच्या जवळ जात असताना थोड्याशा अडचण निर्माण होत आहेत आणि विकेट खूप महत्वाचा फॅक्टर होता. त्या विकेट लवकर आल्या कारणानं येथे त्या धावांपर्यंत पोचता आलेलं नाही आहे. जवळजवळ दोन चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू सी मारे का पार चौकार. ऋतुलन डोंगरपाडा संघामध्ये एक्सपिरियन्स प्लेअरचा खूप मोठा भरणा आहे आणि त्यामुळे त्यांना माहीत आहे कोणती मॅच कशा वेळेला कशाप्रकारे खेळायचे कशाप्रकारे काढायचे आणि तो प्रयत्न त्यांच्या माध्यमातून इथे होतोय जरूर परंतु जाता जाता शेवट गोड झालाय. ऋतुलन डोंगरपाडा कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम. कॉंग्रॅच्युलेशन JKCC अर्नाळा आणि हार्ड लक ऋतू 11 डोंगरपाडा. तेजस 11 ने फिल्डिंग स्वीकारली आहे. दुर्गेश 11 आपण लगेच बॅटर पाठवायचे आहेत.